एक्सपेन्सिव ड्रेस ब्रोकेड ड्रेस करून दाखवणार आहे आणि हा एक सिल्क टॉप आहे। ड्राय क्लीनिंग आज आपल्याला करायचं आहे तर याचं मी प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे। आज आपल्यासमोर हे हाफ बकेट पाणी आहे, हे सोल्युशन्स आहेत। आता हे सोल्युशन कसे ॲड करायचं त्याचं मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवते। हे मी हे लिक्विड ह्या फर्स्ट बकेटमध्ये घेतलेलं आहे, त्याच्या जोडीला मी हे सिल्की वॉश आहे, ते सिल्की वॉश मी हाफ टॅप घेणार आहे फर्स्ट बकेटमध्येच। कलर फिक्सिंग आहे ते घेणं गरजेचं आहे, कलरफुल ड्रेस असल्यामुळे एक टॅप कलर फिक्सिंग घेतलं। स्टेन रिमूव्हर याकरता घ्यायचं आहे, त्याच्यावरती जे डार्क असतात आणि ते स्टेन्स निघावेत म्हणून मी एका बकेटमध्ये हे सगळं सोल्युशन घेतलं आहे। हा जो ड्रेस आहे तो असा पूर्णतः आपल्याला या बकेटमध्ये घ्यायचा आहे। आणि हे बघा, मी हे असं डीप करते, त्याचे वेगवेगळे कलर्स आहेत, ते कुठेही स्प्रेड होणार नाहीत। आणि तुम्हीही घरच्या घरी हे असं करू शकता। याची प्राईस या ड्रेसची 10,000 ड्रेस आहे, पण बघा तुम्ही बिंदास हे असं ड्राय क्लीनिंग करू शकता। हा आपला डेमो असल्यामुळे मी या बकेटमध्येच करते आहे, पण तुम्ही बाथरूममध्ये अशा टाईपमध्ये करू शकता। पूर्ण ब्रश पण याला यूज करू शकता। खाली जर असं हे मळलेलं असेल तर तुम्ही एक्स्ट्राचं थोडंसं स्टेन रिमूव्हर यावर असं अप्लाय करायचं आणि हे पूर्ण असं जो पोर्शन खालच्या साईडला आहे तो असा एकत्र घेऊन रब करू शकता। आणि पुन्हा त्याच पाण्यामध्ये असा हा ड्रेस डीप करायचा। बघा, हा जो मळ आहे तो पूर्णतः वरती आला, पण हा जो कलर आहे, डार्क कलर आहे, तो कुठेही ते स्प्रेड झाला नाही। हे बघा, तुम्हाला ही डिझाईन दिसत असेल किंवा याचं हे शाईन आहे, ते कुठेही असं मिक्स झालेलं नाही। हे बघा, मी आता हे डेमो करते म्हणून मी तुम्हाला हे अशा पद्धतीत दाखवते, पण हे तुम्ही बाथरूममध्ये केलं तर पूर्णतः हा ड्रेस असा तुम्ही वरच घेऊ शकता। आणि त्याचं हे बॉर्डर आहे, हे लेस आहे, त्याला अतिशय झळक आलेली आहे। बघा तुम्ही, तुम्हाला हे दिसेल, त्याचं कुठेही असं श्रिंक झालेलं नाही। बऱ्याचदा असे जे हे ड्रेस असतात किंवा या अशा बॉर्डर्स असतात त्या टोटली श्रिंक त्याला जर म्हणतात ना, तर ही जर कुठेही अशी श्रिंक झाली नाही। आणि त्याचा हा कलर त्याचं पूर्ण डीप करायचं पाण्यामध्ये आणि स्किनला या सोल्युशनचा काहीही इफेक्ट होत नाही। पाणी हे नॉर्मल पाण्यासारखंच आहे, फक्त त्या ड्रेसला मळ असल्यामुळे तो या टाईमला। तशाच प्रकारे तुम्ही दुसरी बकेट तयार करायची आणि हे जे सोल्युशन आहे हे दुसऱ्या बकेटमध्ये मी ॲड करणार आहे आणि तिसऱ्या बकेटमध्ये सुद्धा एक। हे झाल्यानंतर तुम्हाला जर कम्फर्ट तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते सेकंड बकेट किंवा थर्ड बकेटमध्ये आरामात तुमच्या तुम्हाला जे हवं तेवढं थोडंसं कॅप तुम्ही ॲड करू शकता। आणि हे असं हा ड्रेस घेऊन मी दुसऱ्या बकेटमध्ये त्याला अशाच प्रकारे फिल करणार आहे। आणि तिसरी स्टेपसुद्धा अशीच आहे। जे ब्रोकेड ड्रेस मी केलं त्याच पाण्यामध्ये कोणतेही सोल्युशन न घालता हा मी सिल्कचा टॉप त्याच्यामध्ये त्याच प्रकारे असे क्लीन करणार आहे। हे बघा तुम्ही, कोणताही कलर आलेला नाही आहे पाण्यामध्ये, उतरलाच नाही आहे। जे लेंगा केला त्याचा कलर, हे बघा, त्याच पाण्यामध्ये तुम्ही हा सिल्कचा टॉप करू शकता। जर कुठे त्याचं मळ असेल तर या टाईपमध्ये असं तुम्ही रब करा। बऱ्याच महिलांना असं काही प्रश्न असतात किंवा त्या पाण्यामध्ये ड्रेस कसा क्लीन होईल, त्यामध्ये काही सोल्युशन घालायला हवेत का, तर काही गरज भासत नाही। किंवा असे जे बॉर्डर्स आहेत किंवा असे त्याला लावलेली झीप आहे तर ती कुठेही अशी खराब होत नाही। हा सिल्कचा टॉप 10-15 मिनिटमध्ये तुम्ही ठरवून ते क्लीन करू शकता। हे झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या बकेटमध्ये असंच क्लीन करायचं, खळबळून घ्यायचं दुसऱ्या आणि तिसऱ्या बकेटमध्ये।
कुठेही असं क्लीन खराब झालेलं नाही आहे आणि हे अशा प्रकारे तुम्ही वरखाली करून होऊ शकता. किंवा दुसऱ्या बकेटचं पण हे मी आता तुम्हाला दाखवलं होतं, दुसऱ्या बकेटमध्ये पण कुठेही पाणी आलेलं नाही आहे, क्लीन पाणी आहे. मग हे ड्राय क्लिनिंग केलं ड्रेस, ब्रोकन ड्रेस आहे ते आता मी असं स्पिनला टाकणार आहे. त्याला साधं पाणी घेतलेलं नाही आहे, साधं पाणी यूज करायचंच नाही. ड्राय क्लिनिंगसाठी घेतलेलं पाणी आहे तेच आपण त्या पाण्यातूनच भरगळून वॉशिंग मशीनला स्पिन करू शकतो. आणि ही सिल्कचा टॉप आहे तोही मी एकत्र स्पिनला आता टाकणार आहे. हे बघा, मी वॉशिंग मशीनमध्ये आता स्पिन करणार आहे. या प्रकारे तुमची जी मशीन आहे प्लस टायरचं बटन स्टार्ट करून तुम्ही स्पिनला एकत्र घालू शकता. हे बघा, आता हे स्पिन होईल आणि कोणतंही पाणी न वापरता तुम्ही ते वाळत घालू शकता. मी आता हा स्पिनला घेतलेला ड्रेस आहे, आता आपला स्पिन झालेला आहे. तुम्ही बघू शकता हे ड्रेस कुठेही असं स्विंग झालं नाही. मी आता वॉशिंग मशीनमध्ये एकत्र स्पिनला टाकले होते. हे बघा, अशा टाईपमध्ये स्पिन होतं. याला मी कोणत्याही पिलो कवरमध्ये किंवा एक्स्ट्रा कपड्यामध्ये रॅप केलं नाही आहे. माझं ड्राय क्लिनिंग झालं त्याच तशाच प्रकारे मी ते वॉशिंग मशीनमध्ये स्पिन लागतात. आणि आता हे अशा टाईपमध्ये आपलं हे स्पिन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता त्याची झळाळी बघा हे कसं आहे. ह्या प्लीज बघा, आतमध्ये कोणताही कलर कुठेही मिक्स झाला नाही. आणि हा एक सिल्कचा टॉप आहे, हा कलर कुठेही इथे स्प्रेड झाला नाही. हे आतमधलं नेट आहे ते तसंच्या तसंच वाहत आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी ड्राय क्लिनिंग करून वॉशिंग मशीनमध्ये स्पिन करू शकता. फ्रेंड्स, आज जसं मी हा ब्रोकेटचा लेहंगा ड्राय क्लिनिंग करून तुम्हाला दाखवला आहे, तसंच यापुढेही मी वेगवेगळ्या फॅब्रिकचे ड्रेसेस आणि सारीज ड्राय क्लिनिंग करणार आहे. तर तुम्हाला हे व्हिडिओज मिळत राहावे यासाठी माझ्या यूट्यूब चॅनल ट्रेंड्स 2020 ला प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.